नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील प्रकरणामध्ये आपण चंद्र सूर्य चंद्रपृथ्वी या प्रकरणामध्ये आपण सूर्यग्रहणाची माहिती घेतली होती. तुम्हाला आठवत असेल आपण त्याविषयी बोललो होतो की सूर्य चंद्र पृथ्वी सूर्य पृथ्वी आणि चंद्र ह्याविषयी आपण बोललो होतो. चंद्राच्या ज्या कला आहेत त्याविषयी आपण बोललो होतो. ह्या बघा हा बघा सूर्य आणि ही आहे आपली पृथ्वी, यापूर्वी हा चंद्र फिरतोय आणि त्यावेळेस ही जी सूर्याची किरण आहे त्याचा हा जो मागील भाग आहे ज्यावेळेस कमी भाग असतो त्यावेळेस आपण म्हटलं होतं बघा हा काळा जो भाग आहे तो झाकला गेलेला आहे आणि हा पूर्ण झाकला गेला की त्यावेळेस ग्रहण वगैरे होतात. तुम्हाला लक्षात येत असेल हा भाग बघा फेजेस ऑफ द मून म्हणून म्हटलेला आहे. हा भाग इंग्रजीमध्ये जरी असला तरी या चंद्राच्या कला तुम्ही समजू शकता. हा अमावस्येचा चंद्र आणि हळूहळू चंद्राचा प्रकाशित भाग जसा चंद्र पृथ्वीच्या अवतीभोवती फिरतो त्यावेळेस चंद्राचा जो प्रकाशित भाग असतो त्या प्रकाशित भागावरून चंद्राच्या कला तयार होतात. ठीक, आता आपण जाऊया नवीन भागाकडे. चंद्रग्रहण, चंद्रग्रहण म्हणजे काय? त्यावेळेस चंद्र पृथ्वी आणि सूर्य एकाच पातळीत येतात. नीट बघा, चंद्र आणि सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी असते त्यावेळेस चंद्रग्रहण होतो. ठीक, इथे बघा ही स्थिती. चंद्रग्रहणाचे दोन प्रकार आहेत, एक आहे खग्रास आणि दुसरा आहे खंड्रास. इथे नीट लक्ष द्या, सूर्य आणि चंद्र हा बघा चंद्र यांच्या दरम्यान ज्यावेळेस पृथ्वी येते त्यावेळेस पृथ्वीच्या सावलीमध्ये हा चंद्र असतो. ज्यावेळेस तो पूर्ण सावलीमध्ये असतो, चंद्र पूर्ण झाकला जातो त्यावेळेस खग्रास चंद्रग्रहण होतं आणि ज्यावेळेस चंद्राचा काही भाग झाकला जातो त्यावेळेस खंडग्रास चंद्रग्रहण होतो. चंद्रग्रहण लक्षात आला तुमच्या? हा ही बघा पृथ्वी, ही पृथ्वीची पडछाया, या छायामध्ये असलेल्या चंद्राची स्थिती, पूर्ण झाकलेला चंद्र खग्रास आणि अर्धवट झाकलेला चंद्रग्रहण म्हणजे खंडग्रास चंद्रग्रहण. ठीक, आता आपण बघूया ते महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाच्या बाबतीत काही वैशिष्ट्य आहे. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक अमावस्येला सूर्यग्रहण होत नाही, परंतु अमावस्या मात्र नेहमी 15 दिवसांनी येत असते. सूर्य चंद्र आणि पृथ्वी यांच्या अनुक्रमे एका सरळ रेषेत आणि एका पातळीत आल्यावरच सूर्यग्रहण होत असतं. ठीक, सूर्य खग्रास सूर्यग्रहणाचा जो कालावधी आहे तो आहे 7 मिनिटे आणि 20 सेकंद, ज्या जवळजवळ 440 सेकंद हा कालावधी असतो. त्यानंतर आहे चंद्रग्रहण. चंद्रग्रहणाची सूर्यग्रहणाप्रमाणेच काही वैशिष्ट्य आहेत. चंद्रग्रहण पौर्णिमेलाच होतं, पण ते प्रत्येक पौर्णिमेला होत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे सूर्य पृथ्वी आणि चंद्र हे एका सरळ पातळीमध्ये आले तरच चंद्रग्रहण होतो. ठीक, आणि खग्रास जे चंद्रग्रहण आहे त्या चंद्रग्रहणाचा कालावधी आहे 107 मिनिटे. ठीक, 107 मिनिटे हा कालावधी आहे. आता तुम्हाला नवीन गोष्ट सांगायची म्हणजे ही की ग्रहण हे खगोलीय घटना आहे. या घटनेचा आपल्यावर जसा परिणाम होतो तसा पशुपक्षी प्राण्यांवरही होतो. अकाली सूर्य झकला गेल्यामुळे त्यांना काळोख दिसतो आणि त्यांचं जे जीवनचक्र आहे, त्यांचा जो जीवनचक्राचा जो काळ आहे तो त्यांना कळत नाही आणि म्हणूनच घड्या जेवी घड्या त्यांचं बिघडतं. जसं आपल्याकडेही सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणा बाबतीत काही शुभ शकून काही अपशकून आहे. मागेच आपल्याकडे सूर्यग्रहण घडलं त्याचे काही छायाचित्र मिळवा, त्याचे फोटोज मिळवा आणि संग्रहित करा. जेव्हा आपण भेटू त्यावेळेस मी तुमचं कलेक्शन, तुमची जी गोळा केलेली माहिती आहे ती नक्कीच पाहणार आहे. आता आपण जाऊया दोन नवीन संकल्पनाकडे, एक आहे विधान आणि दुसरं आहे अधिक्रमण. काय असतं विधान? ज्यावेळेस चंद्र आपल्या कक्षेमध्ये फिरत असतो त्यावेळेस चंद्राच्या समोर एखादा तारा किंवा ग्रह त्याच्या समोर आला तर तो चंद्राच्या मागे, जसं बघा हे पुस्तक आहे आणि हा चंद्र आहे असं समजून फिरतोय, त्याच्या पुढे एखादी वस्तू आली ती मला इथून दिसत नाही, ती लुप्त होते, यालाच म्हणतात विधान. याचं चांगलं उदाहरण म्हणजे खग्रास सूर्यग्रहण जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. पुढे नवीन संकल्पना आहे अधिक्रमण. अधिक्रमण म्हणजे काय? तर बघा पृथ्वी आणि सूर्य यांच्या दरम्यान बुध किंवा शुक्र याच्यापैकी एखादा ग्रह आला की त्यावेळी सूर्यबिंबावरून एक काळा ठिपका आपल्याला सरकताना दिसतो, याला म्हणतात अधिक्रमण. अधिक्रमणला दुसरं नाव आहे ग्रहण, ग्रहण म्हणजेच अधिक्रमण. लक्षात येत आहे विद्यार्थी मित्रांनो? विधान, विधानाच्या वेळी चंद्राच्या समोर एखादा ग्रह किंवा तारा येतो आणि अधिक्रमणाच्या वेळेस पृथ्वी आणि सूर्याच्या आतमध्ये बुध किंवा शुक्रग्रह येतो. लक्षात येत आहे तुमच्या? अशा पद्धतीने या सगळ्या संकल्पना आपण इथे मांडल्या. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर पाठाच्या खालचा जो स्वाध्याय आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करा. वेगवेगळे खंडग्रास आणि खग्रास चंद्रग्रहण सूर्यग्रहणाची वेगवेगळी छायाचित्र मिळवण्याचा प्रयत्न करा, माहिती मिळवा आणि आपला अभ्यास चालू ठेवा. धन्यवाद, आपण भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.